नमस्कार, मी महेश विजय गायकवाड जालना बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत माय छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण आबड एज्युकेशन हब जालना. प्ले ग्रुप ते 5वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9623493999 आणि 9730541111. आमचा पत्ता आबड कॉम्प्लेक्स, गांधी चमन, जुना जालना. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जालना, आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हिल, द स्पिरिट टू केअर. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. संपर्क 9168605007 किंवा 9673236007. फोन नंबर 02482236007 आणि 02482237007. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जालना. आमचा पत्ता JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना. वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर, AC, डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर. विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध. आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना. संपर्क 9422725920 किंवा 9552774202. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे. गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना. आता बातम्या सविस्तर. जालन्यामध्ये युवकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना घडली आहे. लक्ष्मण गायकवाड असं या हल्ल्यामध्ये मृत झालेल्या तरुणाचं नाव आहे. जालन्यातील राजपूतवाडी येथे मोकळ्या जागेवरती या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस आता अज्ञात आरोपीचा शोध घेत आहे. हो, आज सकाळी माहिती मिळाली आहे की राजपूतवाडी येथील मोकळ्या प्लॉटिंगच्या जागेमध्ये एक मयत इसम मिळून आला होता. त्याचं नाव निष्पन्न झालेले आहे. त्याच्या नातेवाईकांनी फिर्या दिलेली आहे. त्याला प्राथमिक वर दिसून येतं की त्याचं खून झालेलं आहे. PM करणे अजून बाकी आहे. नातेवाईकांच्या फिर्यादीने 302 सध्याचा IPC प्रमाणे आता BNS 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास आम्ही स्वतः करीत आहोत. काही आरोपी अटक आहेत? नाही, अजून आरोपी अटक नाही आहेत. अज्ञात इसमाने खून केल्याबाबत आणि अज्ञात कारणाने खून केल्याबाबतचं फिर्याद दिलेली आहे त्यांच्या नातेवाईकांनी. तपास करीत आहोत, आरोपी निष्पन्न करीत आहोत. सर, प्राथमिक अंदाजाने कसं प्रकार खून झाला? चाकू मारून खून झालेला दिसतो. डोक्याला प्राथमिक तर आम्हाला डोक्याला मारत दिसला होता. जॅकेटच्या आतमध्ये स्टॅबिंग केलेले भूक असल्याचे निशान दिसलेले आहेत. PM होणे बाकी आहे, तरी मरणाचे निश्चित कारण PM मध्येच कळून येईल. जालना तालुक्यातील भोकरदन शहरात अवैध गर्भपात केंद्रावर आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अनधिकृत सोनोग्राफी मशीन आणि गर्भपातांची औषधे जप्त करण्यात आली आहे. जालन्यातील भोकरदन शहरात अवैध गर्भपात केंद्रावर आज आरोग्य विभागाने छापा टाकून अनधिकृत सोनोग्राफी मशीन आणि गर्भपाताची औषधी जप्त केली आहे. भोकरदन शहरातील प्रतिष्ठित हॉस्पिटलच्या मागे गर्भपात होत असल्याचा संशय आरोग्य विभागाला आला होता. जालना जिल्हा शल्य चिकित्सक यांनी धाड टाकून गर्भपातासाठी लागणारी औषधे आणि एक सोनोग्राफी मशीन ताब्यात घेतली आहे. दरम्यान गर्भपातासाठी आलेल्या एका महिलेचा जबाब देखील आरोग्य विभागाने नोंदवल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. सर, मला सांगा, तुम्ही कोणती कारवाई केली? सर, आज PCPLDT अंतर्गत राजपूत हॉस्पिटल, डॉक्टर दिलीप सिंग राजपूतचं हॉस्पिटल आहे भोकरदनमध्ये, आज दुपारी 4 वाजताच्या दरम्यान आम्ही इथं रेड घातली. रेड घातल्याच्यानंतर एक सोनोग्राफी मशीन आणि गर्भपात करण्यासाठी जे औषधं लागतात ते सगळे औषधं आणि एक पेशंट सोनोग्राफी रिसेंटली केलेली आणि तिचं पण स्टेटमेंट आहे की सोनोग्राफी केली म्हणून. तिला पहिली मुलगी आहे आणि दुसरी ती देखील त्यांनी टर्मिनेट करणार होती. त्याच्या अगोदर आमची धाड पडल्यामुळे ते डॉक्टर पळून गेले आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या ज्या PCPLDT अंतर्गत बेकायदेशीर आहेत. बुलढाण्यातील अंढेरा पोलीस ठाण्यामध्ये स्थानबद्ध असलेला आरोपी आज सकाळी अंढेरा पोलीस ठाण्यातून फरार झाला होता. त्याचा पाठलाग करत बुलढाणा आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जालन्यामध्ये त्याला जेरबंद केला आहे. दरम्यान संशयित आरोपीकडून एअर पिस्टल देखील जप्त करण्यात आलेली आहे.
ज्ञानेश्वर वाघ असं पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीचं नाव आहे. बुलढाण्यातील सिंदखेड राजा येथून आरोपी चारचाकी वाहनाने जालन्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचा पाठलाग करत बुलढाणा आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला जालन्यात जेरबंद केलं आहे. दरम्यान संशयित आरोपीकडून एअर पिस्टल जप्त केली असून त्याच्या चारचाकी वाहनाची झडती घेतल्यानंतर काही सापडते का अशी प्रतिक्रिया देऊळगाव राजाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी दिली आहे. पोलिसांनी पकडलेलं की काय कारवाई झाली, कशा अंतर्गत आरोपी फरार होता. आज दुपारी अंडेरा पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर माऊली वाघ हा स्थानबद्ध इसम MPDA मधला त्याचा 379 मधला जो हजेरी होती तर हजेरीसाठी आला होता. तर त्याला ज्यावेळेस कळालं की आपली MPDAची ऑर्डर झालेली आहे त्यावेळेस तो तिथून त्याच्या साथीदारांच्या मदतीने तिथून तो पसार झाला. मग आपण आपली टीम डिव्हिजनची देऊळगाव राजा डिव्हिजनची टीम आपण लावली होती. त्याअंतर्गत शेळके साहेब सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे PSO यांनी पाठलाग करत करत ते जालना इथे आले. जालना इथे त्यांना आपल्याला CCTV मध्ये आपल्याला गाडी सापडली होती, स्विफ्ट गाडी, आणि त्याचा नंबर दिसला होता. त्या नंबरच्या अनुषंगाने त्यांनी ती गाडी ट्रेस केली आणि तसेच आपल्याला त्यासाठी जालना LCBची आणि उनवणे साहेबांचे खूप मदत झाली आणि आपण मग त्या आरोपीला ड्रायव्हर आधी सापडला आणि ड्रायव्हरच्या मदतीने आपण तो आरोपी पण ताब्यात घेतलेला आहे. मॅडम, त्यांच्याकडनं काय काय जप्त करणार, कारण चर्चा असते की रिव्हॉल्वर आणि काही पैसे जप्त झाले ते चर्चा नाही. आपण गाडीचा सर्च अजून घेतोय पण आपल्याला जे पिस्टल सापडली असं म्हणताय ती एअर पिस्टल सापडलेली आहे. पैसे वगैरे काही नाही, आपण गाडीचा सर्च घेतोय. गाडी सर्च घेतल्यानंतर आपल्याला पुढे काय काय सापडलेलं आहे हे समोर येईल. जालन्यामध्ये आज 102 पोलीस शिपाई पदांसाठी लेखी परीक्षा पार पडली. 902 उमेदवारांपैकी 881 उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे. जालना पोलीस दलाच्या वतीने पोलीस भरती परीक्षेच्या लेखी चाचणीसाठी चोख नियोजन करण्यात आले होते. शहरातील JES महाविद्यालयात CCTV आणि व्हिडिओ कॅमेराच्या निगराणीत पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडली. दरम्यान आज झालेल्या लेखी परीक्षेचा निकाल 24 तासांच्या आत आम्ही जालना पोलिसांच्या वेबसाईटवरती प्रदर्शित करणार आहे. उमेदवाराला निकालाबाबत काही आक्षेप असल्यास ते आक्षेप नोंदवू शकतात असं आव्हान जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केलं आहे. आज जालना पोलीस शिपाई 102 पदासाठी लेखी परीक्षा इकडे घेण्यात आलेली आहे आणि फिजिकल नंतर 905 कॅन्डिडेट लेखीसाठी योग्य झाले होते. त्यापैकी आज 881 कॅन्डिडेट म्हणजे जवळपास 97% जास्त लोक या परीक्षेला आज बसलेले आहे. आता नुकताच परीक्षा संपलेली आहे. 24 तासाच्या आत आम्ही सर्वांचे मार्क्स जालना पोलीस वेबसाईटवर डिस्प्ले करणार आहे. जर त्यांना कोणाला काही वाटला बाय द वे आक्षेप आहे तर त्या रेज करू शकतो. पूर्ण पारदर्शक पद्धतीने आणि खूप कमी टाईममध्ये, कारण 19 जूनपासून तर फिजिकल सुरू झाला होता आणि आज 7 जुलैला रिटर्न एक्झाम पण झालं आहे. फार कमी टाईममध्ये कुठलाही म्हणजे गालगोट नाही लागता आणि फार फेअर पद्धतीने ही परीक्षा प्रोसेस आम्ही पार पाडलेली आहे. आता उद्या ड्रायव्हिंगचे पण आमच्याकडे 23 पद आहे. उद्या ड्रायव्हिंग चाचणीचा शेवटचा दिवस आहे आणि नेक्स्ट संडे म्हणजे 14 तारखेला त्याच्याबद्दल पण लेखी परीक्षा आम्ही आयोजित करणार आहोत. आम्ही खूप चाकचौकत बंदोबस्त लावलेला होता. बायोमेट्रिक चेकिंगपासून प्रत्येकचे आज पण फोटो काढण्यात आले, त्याचे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरेतून ओळख पटवण्यात आली, म्हणजे कुठलाही डमी कॅन्डिडेट बसला नाही पाहिजे. तसेच पॅन असो घडी असो सगळे अरेंजमेंट आम्ही केला होता. कॅन्डिडेट्सला फक्त जो काही कपडे आहेत त्यामध्येच आत जाणं अलाउड होता आणि आमचे DFMD HHMD मेटल डिटेक्टरच्या मदतीने प्रॉपर एकदम व्यवस्थित चेकिंग करण्यात आली. टॉर्च वगैरेचा पण वापर केला की काही छोटा हिडन इन्स्ट्रुमेंट कोणी वापरला नाही पाहिजे. म्हणजे सर्व खबरदारी जो मॅक्सिमम होऊ शकते सगळी आम्ही घेतलेली आहे. माननीय IG छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र पण आता व्हिजिट घेऊन गेले. आता 15 मिनिट अगोदरच साहेबांनी पण पूर्ण रिव्ह्यू घेतला पूर्ण अरेंजमेंटचा आणि पूर्ण जो जालना पोलीस दलाने मेहनत घेतली आहे त्याची साहेबांनी कौतुक केलेलं आहे. जिल्ह्यातील सर्व आणि तालुक्यातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता जालना शहरातील 16 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी परीक्षा केंद्रावर जिल्हा नियंत्रण कक्षातून स्वतः जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पानसाळ हे देखरेख करत होते.
जालना शहरातील सेंट मेरी हायस्कूल, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय स्वामी विवेकानंद हायस्कूल, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय नागेवाडी, मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे तंत्रनिकेतन महाविद्यालय नागेवाडी, श्री वर्धमान MS जैन शाळा गणेशनगर, ऋषी विद्यालय खरपुडी, RG बगाडिया काला, SB लखोडिया कॉमर्स, बेंजोजी सायन्स, जिल्हा परिषद मुलींची शाळा, राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय, राष्ट्रीय हिंदी विद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय उर्दू हायस्कूल आणि कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वर्धमान MS जैन विद्यालय आणि CTMK गुजराती माध्यमिक विद्यालय मोथा बिल्डिंग जालना या एकूण 15 परीक्षा केंद्रांवरती आयोजित करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवरील परीक्षा हॉलचे वेबकास्टिंगद्वारे चित्रीकरण करण्यात आले होते. जिल्हा नियंत्रण कक्षातून स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ हे देखरेख करत होते. सोबत अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांची उपस्थिती होती. आजचं बातमीपत्र इथं संपलं. उद्या पुन्हा भेटूया. तुम्ही बघत राहा MCN न्यूज. नमस्कार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश देणे सुरू आहे. शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 1 ते 9 करिता प्रवेश देणे सुरू आहे. आमचे वैशिष्ट्य, जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा, डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध, वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध, क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERT धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान, रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल JES महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा दा. अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं. चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया, मैं भूली नहीं. बेटिया आप कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. छोटा स्कूल, विद्यार्थ्यांसाठी जागतिक दर्जाचे शिक्षण, आबड एज्युकेशन हब, जालना.
प्री नर्सरी नर्सरी एलकेजी यूकेजी पहिली ते दहावी शाळेची वैशिष्ट्ये सीबीएसई अभ्यासक्रम जागतिक दर्जाची शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर जास्त भर अद्ययावत वर्गखोल्या स्वच्छ सुंदर क्रीडांगण शहराच्या मध्यभागी असलेले शालेय संकुल विद्यार्थ्यांना ट्युशनची खास सुविधा आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा माय छोटा स्कूल आबड कॉम्प्लेक्स गांधी चमन जुना जालना संपर्क 9623493999 किंवा 9730541111 शाळेची शिक्षक भरती सुरू असल्याने पात्र उमेदवार शाळेमध्ये अर्ज करू शकतात वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट कपाट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हमखास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर आमचा पत्ता प्लॉट नंबर 58 शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क 9422725920 किंवा 9552774202 देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग मर्यादित प्रवेश वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना संपर्क 9623756132 किंवा 9028943704 किंवा 9371261777 आणि 9822456366 मत्स्योधरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश देणे सुरू आहे महाविद्यालयास बँगलोर येथील नॅक मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसऱ्या सायकलमध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणामध्ये अ दर्जा प्राप्त केला असून ISO 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य विज्ञान आणि HSC व्होकेशनल साठी 11वी आणि 12वी वर्गामध्ये प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयांची विशेष उपलब्धता 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी प्रवेश देणे सुरू आहे वरिष्ठ महाविद्यालयामध्ये BA BCOM BSc आणि BCA वर्गामध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहे BA प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी उपलब्ध विषय मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन आणि अर्थशास्त्र विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग MA साठी उपलब्ध विषय मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन BCOM BSc संगणकशास्त्र प्रवेश देणे सुरू आहे PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयामार्फत विशेष प्रयत्न क्रीडापटूंसाठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ जुना जालना प्रवेशासाठी संपर्क
उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील, मोबाईल नंबर 8275515692, उपप्राचार्य प्राध्यापक रमेश भुतेकर, मोबाईल नंबर 9404694748, प्राचार्य डॉक्टर मिलिंद पंडित, मोबाईल नंबर 8975862870, अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना, प्रवेशासाठी आजच संपर्क करा। शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना 1985 पासून विद्यार्थ्यांना घडवणारी शासकीय संस्था। सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये दरवर्षी सुमारे 1500 विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी संस्था। आमची वैशिष्ट्ये सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत कम्प्युटर लॅब, प्रशस्त ग्रंथालय, खेळण्यासाठी मैदान, सुदृढ आरोग्यासाठी व्यायामशाळा, मुली आणि मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह, MPSC मार्फत नियुक्त केलेले उच्च विद्या विभूषित अधिव्याख्याता, विभाग प्रमुख आणि प्राचार्य। शैक्षणिक वर्ष 2024-25 अभियांत्रिकी पदविका करिता प्रवेश देणे सुरू आहे। प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 9 जुलै 2024। आमचा पत्ता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय जालना, छत्रपती संभाजीनगर रोड, नागेवाडी। मोबाईल नंबर 9860177725 किंवा 9011061953। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल जालना यांच्या वतीनं इयत्ता 10वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी नर्सरी ते 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू आहे। शाळेची वैशिष्ट्ये शालेय अभ्यासक्रमांसह विविध पुस्तकांचा संग्रह असलेले उत्कृष्ट ग्रंथालय, माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाकरिता सर्व सुविधांनी सज्ज असलेली कम्प्युटर लॅब, विज्ञानासारखे विषय प्रयोगाच्या माध्यमातून सहज आणि सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता सायन्स लॅब, डिजिटल क्लासरूमच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीचे शिक्षण, शाळा परिसरामध्ये CCTV कॅमेराद्वारे निगराणी, सुसज्ज क्रीडांगण आणि विविध क्रीडा प्रकार, सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेमध्ये राज्य आणि जिल्हा स्तरावर विविध बक्षिसे मिळवणारी एकमेव शाळा, उच्च शिक्षित आणि अनुभवी शिक्षक वृंद, जबाबदार व्यवस्थापनाच्या माध्यमातून मुलांना घडवणारी जालना शहरातील एक नामांकित शाळा। आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। आमचा पत्ता स्वर्गीय श्री लालचंदजी सकलेच्या मेमोरियल इंग्लिश स्कूल, सकलेचा नगर, भोकरदन नाका रोड, जालना। मोबाईल नंबर 7798917566 किंवा 9657050159। SRPSSH द्वारा संचलित विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय इंदेवाडी जालना, कला वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, इयत्ता 10वी 11वी आणि 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। यशाची परंपरा कायम ठेवत शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी इयत्ता 11वी 12वी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेला प्रवेश देणे सुरू आहे। मार्च 2024 घवघवीत निकाल, कला शाखा 99.40%, वाणिज्य शाखा 99.50% आणि विज्ञान शाखा 100%। कला शाखेतून राहुल शेळके प्रथम, शीतल गवारे द्वितीय, वाणिज्य शाखेतून रोहित भांडे प्रथम, मनीषा धोत्रे द्वितीय, तर विज्ञान शाखेतून प्रज्ञा लाटे प्रथम, तरुण जिंदल द्वितीय आणि प्रज्ञा अंबस्कर तृतीय। महाविद्यालयाची वैशिष्ट्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसह शासनाकडून मिळणाऱ्या सर्व शिष्यवृत्ती उपलब्ध। जालना शहरालगत कनिष्ठ महाविद्यालय, नाम मात्र फीस मध्ये प्रवेश, अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर, विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष, परीक्षेचे योग्य मार्गदर्शन आणि तयारी, संगीत शास्त्र, ग्रंथालय शास्त्र, संरक्षण शास्त्र, क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT, मॅथ यासारखे सोपे आणि व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे आणि आधुनिक महत्व असणारे विषय, विज्ञान शाखा जनरल सायन्स सह क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कला शाखा, वाणिज्य शाखा, मॅथ, IT प्रवेश देणे सुरू आहे। प्रवेशासाठी आजच संपर्क करा। संस्थापक सचिव प्राध्यापक AS कायंदे बापू, प्राचार्य गणेश आघाव, मोबाईल नंबर 8275232031। आमचा पत्ता विश्वशांती ज्ञानदीप कनिष्ठ महाविद्यालय जालना, अंबड रोड, सॅटेलाइट समोर, इंदेवाडी जालना। संपर्क 9021888816।
जालना शहर महानगरपालिका जालना पावसाळा ऋतूमध्ये नागरिकांनी घ्यावयाची काळजी तसेच डेंग्यू ताप प्रतिबंधासाठी जनतेस आवाहन. पावसाळ्यात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे. आपल्या घरातील निघणारा कचरा हा वर्गीकृत करून घंटा गाडीमध्येच टाकावा. कचरा इतरत्र टाकल्यास परिसर अस्वच्छ दिसतो आणि प्लास्टिक कचरा नाल्यांमध्ये अडकून पाणी तुंबते. बाहेरून घरी आल्यानंतर तसेच स्वच्छालयाच्या वापरानंतर हात पाय काळजीपूर्वक धुवावेत. तळपायाच्या त्वचेमधून जंतांच्या सूक्ष्म आळ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. पोट बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी. घराभोवती दूषित पाणी साचू देऊ नये. पाणी साठ्यांची साधने नियमितपणे पूर्ण झाकून ठेवावीत. पावसाळ्यात मांसाहार पदार्थ खाणे टाळावे. शिळे अन्न पूर्णपणे खाणे टाळावे. पावसाळ्यात पाणी उकळून कोमट करून प्यावे. रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. डेंग्यू रोगाचा प्रसार इडिस इजिप्ती नावाच्या डासांमार्फत होतो. एडिस इजिप्ती डासांची उत्पत्ती रांजण, माठ, हौद आणि टाक्या इत्यादींमधील साठवलेल्या पाण्यामध्ये आणि कूलरमधील पाण्यामध्ये तसेच छतावर साचलेले पाणी, परिसरातील रिकाम्या बॉटल, नारळाच्या करवंट्या आणि निकामी झालेले टायर्स इत्यादींच्या माध्यमातून या डासांची उत्पत्ती होते. डेंग्यू तापाची लक्षणे ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या, सांधेदुखी, अंगावर पुरळ येणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे हे डेंग्यू रुग्णांमध्ये आढळतात. डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी उपाय योजना राबवाव्यात. यामध्ये आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणी साठे रिकामे करून त्यांची आतील बाजू आणि तळ घासून पुसून स्वच्छ आणि कोरडे करावेत. साचलेल्या नाल्या आणि डबके हे वाहते करावे. वाहते करता न येणाऱ्या पाण्यामध्ये ऑइल किंवा रॉकेल टाकावे. कोडे न करता येणाऱ्या आणि डास आळ्या असलेल्या पाणी साठ्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांकडून ॲबिट टाकून घ्यावेत. आवश्यक ठिकाणी साठलेल्या पाण्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गप्पी मासे सोडावेत. खिडक्यांना जाळीदार पडदे बसवावेत. डास प्रतिबंधात्मक साधनांचा आणि मच्छरदाणीचा वापर करावा. डासांचा संपर्क टाळण्यासाठी दार, खिडक्या या सायंकाळी बंद ठेवाव्यात. घराचा परिसर आणि शेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ताप आल्यास जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, सरकारी दवाखाने, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा. पाण्याचा अपव्यय टाळावा आणि नळांना तोट्या लावाव्यात. तसेच पाण्याची गळती होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्दी पडसे झाल्यास आणि खोकला लागल्यास मास्कचा वापर करावा.